नमस्कार मित्रांनो, मी आहे आरक्याने. पाहता तुम्ही आजच्या लेवल्स, ज्या लेवल सांगितल्या होत्या कालसाठीच्या, तर त्याच लेवलमध्ये मार्केट खेळत होतो पाहू शकतो. अपसाईडचं पूर्ण गेलेलं आहे, साईडवेज करत करत पूर्ण अपसाईडची रॅली दिलेली आहे मित्र. एंड ऑफ द डे देखील अपसाईडलाच क्लोजिंग झालेली आहे. बँक निफ्टीमध्ये पण बघू शकतो मित्रांनो, साईडवेज ओपनिंग झालेली आहे आणि तिथून कंटिन्युअसली अपसाईडची रॅली देत होतं मार्केट. डे हायलाच क्लोजिंग देखील दिलेली आहे. बँक निफ्टीने 39,949 असा पद्धतीचा हा हायर आहे आपला बनवलेला आहे. हाय डे हायला क्लोजिंग देखील दिलेली आहे. बघूया आता, करूया स्टडी कशा पद्धतीने असू शकतो उद्याचं मार्केट. काय लेवल्स असतील, रेजिस्टन्स सपोर्ट लेवल असतील, तो व्हिडिओच्या शेवटी सांगितलं जाईल. पूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला स्टोरीवरती दिली जाईल मित्रांनो. तर पाहत आहोत या अशा पद्धतीच्या लेवल्स होत्या आजच्या, आणि पूर्णपणे प्रयत्न करत होतं मार्केट लेवल्स क्रॉस करण्याचे. करूया आता स्टडी कशा पद्धतीचं असू शकतं उद्याच्या लेवल्स. वर्ल्ड मार्केटचे फ्युचर बघत आहोत मित्रांनो. आपण डावजॉन बघू शकतो, इथे जवळपास 550 पॉईंट प्लसमध्ये आहे सध्या तरी. नॅसडॅक देखील 350 पॉईंट प्लसमध्ये. एसजेक्स निफ्टी पण बघूया आपण, ती देखील प्लसमध्ये आहे 100-150 पॉईंट अशा पद्धतीने मित्रांनो. तर बुलिश मार्केट वाटत आहे उद्यासाठीचं, बुलिश मार्केट असू शकतो उद्यासाठीचं. ओपन इंटरेस्ट बघूया. ओपन इंटरेस्ट पाहत आहोत मित्रांनो, निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे 17,300 रेंजवरती. चांगला गॅप अप होण्याचे पण चान्सेस आहेत. गॅप अप जवळपास 17,400 रेंजपर्यंत होऊ शकतं, त्याच्यावरी 17,500 रेंजपर्यंत होऊ शकतं. हे उद्यासाठीचे रेजिस्टन्स लेवल असतील मित्रांनो आपले. डाऊनसाईडला बघूया, जास्त तर काही येणार नाही, कारण हा जो 17,300 आहे खूप स्ट्रॉंगली सपोर्ट पकडलेला आहे मित्रांनो तो एरियामध्ये. तर त्याच्यामुळे हाच पहिला सपोर्ट लेवल असणार. तो जर ब्रेक झालाच तर खालच्या साईडला 17,200 त्याच्याही खाली 17,100 फायनल सपोर्ट असू शकतो. अशा पद्धतीच्या ह्या लेवल्स तयार झालेले आहेत मित्रांनो. निफ्टीमध्ये बघूया, बँक निफ्टीचं पाहत आहोत मित्रांनो आपण, स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे जवळपास 40,000. तर इथे पाहत आहोत आपण अशा पद्धतीने पूर्ण मार्केट प्ले करत होतं आणि 40,000 येऊन क्लोजिंग दिलेली आहे. तर अप्स गॅप अपचे चान्सेस, कॉल रेट मोठ्या प्रमाणात ॲक्टिवेट दिसतात. PCR रेशो तयार झालेला आहे 0.41 अशा पद्धतीचा हायर आहे. बघूया एक रेजिस्टन्स, 40,500 एक रेजिस्टन्स असू शकतो आपला. PCR रेशो तयार झाला 0.04. या लेवलपर्यंत उद्या मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. आणि 41,000 PCR रेशो तयार झाला 0.03. नियरबायचा सपोर्ट बघूया, स्ट्रॉंगली सपोर्ट असेल तो म्हणजे 39,500. PCR रेशो तयार झाला 2.17 अशा पद्धतीने. डाऊनसाईडचे नियरबायचे बघूया, 29,800 आणि 29,700 अशा पद्धतीचे सपोर्ट झोन असतील मित्रांनो. बँक निफ्टीमध्ये असू शकतील लेवल्स. व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे मित्रांनो, लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो मी. बघू शकतो इथे थोडंसं गॅप अपसाठीची जी कल्पना होती ती मी आधीच 3:15 सांगितली होती की अशा पद्धतीने कप विथ हँडलचा पॅटर्न दिसत आहे, शो करत आहे आपल्याला. तर लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो. जॉईन केला नसेल तर नक्की ग्रुप जॉईन करा मित्रांनो. ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तर इथे पाहत आहोत आपण बँक निफ्टीमध्ये, तर अशा पद्धतीचे हा वीकली आणि डेली चार्ट होता आपला. त्याच्यामध्ये आपल्याला कप विथ हँडलचा अशा पद्धतीने पॅटर्न तयार होऊन दिसत आहे. तर गॅप अप आणि आपली लेवल्स देखील व्यवस्थित पद्धतीने क्रॉस केलेले आहेत. 39,500 जो रेजिस्टन्स होता सहज क्रॉस करून अपसाईडला गेलं. तर बघूया आता काय लेवल्स उद्याच्या देऊ शकतं मार्केट. हायर आहे रेजिस्टन्स लेवल असणार आहे 41,600 रेंजवरती, बट मार्केट आता 40,000 आहे. तर जवळपास 41,000 रेंजपर्यंत नक्कीच जाईल मित्रांनो. 40,500 नक्कीच क्रॉस करेल असं वाटत आहे. गॅप अपमध्ये जर त्या रेंजवरती गेलं तर तिथून फॉल येण्याचे चान्सेस, परत खाली साईडवेज ओपनिंग झाले तर अप जाण्याचे चान्सेस अशा पद्धतीने असू शकतं मित्रांनो. खालच्या साईडचा सपोर्ट 39,500 असणार आहे आपला. बँक निफ्टीमध्ये निफ्टीचं बघूया. निफ्टीच्या डेली व्ह्यूमध्ये सेमच जो कप विथ हँडलचा पॅटर्न तयार झाला, फक्त याचा ब्रेकआउट मिळालेला नाही आहे मित्रांनो. वरच्या साईडला गॅप अप ओपन होऊन जर मार्केट 17,400 वरच्या साईडला गेलं तर तिथून आपल्या टार्गेटकडे जायला सुरुवात करेल मित्रांनो मार्केट, जे की 17,800 असणार आहे अपसाईडचं. बट इथंच खालीच कुठेतरी ओपन झालं तर परत एकदा रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहेत.
ते पण 17,190 या रेंजपर्यंत मित्रांनो, हा आपला सपोर्ट झोन असू शकतो. तर अशा पद्धतीचा आपला निफ्टीमधला व्ह्यू आहे, वीकली डेली व्ह्यू आहे, याच्यावरती बघत आहोत मित्रांनो. बघूया आता एक्झॅक्टली काय लेवल्स असू शकतात उद्यासाठीच्या, कसे रेजिस्टन्स सपोर्ट झोन आहे मित्रांनो. इथं पाहू शकतो निफ्टीमध्ये पहिला आणि स्ट्रॉंगली सपोर्ट असणार आहे आपला तो म्हणजे हात 17,300 रेंजवरती. त्याच्याही खाली मार्केट आलंच तर 17,250 हा आपला स्ट्रॉंगली सपोर्ट झोन असू शकतो. त्याच्या अपसाईडचा पहिला रेजिस्टन्स असणार आहे 17,350, त्याही वर गेलं मार्केट 17,400 आणि त्याच्याही वरचा 460 आणि हायर आहे रेजिस्टन्स लेवल असू शकते 17,500. या लेवल्स आपल्या उद्यासाठीच्या अपसाईडच्या असू शकतात मित्रांनो. अदरवाईज जर साईड वेज जायचं असेल तर खालच्या साईडला असं खेळू शकतं. गॅप अपच ओपनिंग झाली तर पर थोडंसं कन्सल्टेशन देणार, खाली येऊन परत एक डे हाय मारू शकतं. अशा पद्धतीचं मार्केट लेवल असू शकतील उद्याच्या निफ्टीमध्ये आपल्या. बँक निफ्टीमध्ये बघूया काय लेवल्स असतील. तर इथे पाहत आहोत मित्रांनो आपण डाऊन साईडचा एक सपोर्ट लेवल आहे तो म्हणजे 39,800. त्याच्याही खाली मार्केट आलं 39,524 फायनल सपोर्ट झोन असू शकतो. त्याच्याही वरच्या साईडचा रेजिस्टन आहे पहिला रेजिस्टन 41,100 41,478. त्याही वर मार्केट गेलं तर 40,000 मित्रांनो 900 अशा पद्धतीने आपला एकदम हायर हायचा रेजिस्टन असू शकतो. या लेवल्स आपल्या बँक निफ्टीमध्ये असतील मित्रांनो उद्यासाठी असू शकतील. तर अशा पद्धतीच्या ह्या व्हिडिओत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचे नवीन मित्र असतील ज्यांना मराठीतून शेअर मार्केट शिकायचं असेल तर नक्की आपलं चॅनल सजेस्ट करा, शेअर करा मित्रांनो. आपले क्लासेस देखील आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तर जॉईन करू शकता मित्रांनो. ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस चालतात. इवन आपली फ्रँचायसी देखील आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली. अकाउंट डीमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्टमध्ये पण ओपन करू शकता मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.